नमस्कार, मी मेधज वाघथवरे स्वागत करतो आहे आपणा सर्वांचं मेधज एज्युकेअर या आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर आपणा सर्वांना माहिती आहे की जी इंजिनिअरिंगची ॲडमिशन प्रोसेस आहे 2022-23 या शैक्षणिक वर्षासाठी, तर ती प्रोसेस प्रगतीपथावर आहे। आणि ही प्रोसेस प्रगतीपथावर असताना जी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे, ती मेरिट लिस्ट आज CET सेलने CET सेलच्या संकेतस्थळावर डिक्लेअर केलेली। मग त्यामध्ये काय काय आलेलं आहे, म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन क्रिएट झालेलं आहे। तिथे तुम्हाला स्टेट मेरिट लिस्ट नंबर दिसतो, युनिव्हर्सिटी मेरिट लिस्ट जनरल मेरिट नंबर दिसतोय, स्टेट कॅटेगरी मेरिट नंबर दिसतोय, युनिव्हर्सिटी कॅटेगरी मेरिट नंबर दिसतोय, TFWS मेरिट नंबर दिसतोय, ऑल इंडिया मेरिट नंबर त्या ठिकाणी तुम्हाला दिसतोय। परंतु मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की यामध्ये ज्या दोनच गोष्टी महत्त्वपूर्ण आहेत, ते म्हणजे एक स्टेट मेरिट लिस्ट नंबर आणि दुसरा म्हणजे ऑल इंडिया मेरिट लिस्ट नंबर। तुमचा जो ऑप्शन फॉर्म तुम्हाला फिलअप करायचा आहे, 13 तारखेला ऑप्शन फॉर्म सुरू होतोय, तो फिलअप करण्यासाठी तुम्हाला तुमचा स्टेट मेरिट लिस्ट नंबर आणि जनरल मेरिट लिस्ट नंबर, ऑल इंडिया मेरिट लिस्ट नंबर, हे दोन नंबर्स तुम्हाला त्या ठिकाणी उपयोगी पडणार आहे। मग जी प्रोविजनल मेरिट लिस्ट आली, तिचा उपयोग काय? तर एक गोष्ट लक्षात घ्या की जी प्रोविजनल मेरिट लिस्ट आज डिक्लेअर झाली आणि 12 तारखेला जी फायनल मेरिट लिस्ट डिक्लेअर होणार आहे, या दोन्हींमध्ये काहीही फरक नाही आहे। परंतु प्रोविजनल मेरिट लिस्ट कशासाठी दिली? प्रोविजनल या शब्दाचा अर्थ मराठी भाषेत सांगायचं झालं तर तात्पुरता किंवा कच्च्या स्वरूपात असा होतो। मग तुम्हाला ही तात्पुरती मेरिट लिस्ट दिली, मग त्यामध्ये तुम्हाला चेक करायचं आहे तुमचं नाव बरोबर आलं आहे का, तुमचा फोटो बरोबर आला आहे का, तुमची त्यावर सिग्नेचर बरोबर आली का, तुमचा जो PCBचे मार्क्स दिलेले आहे त्यामध्ये ते बरोबर आलेले आहे का, तुमच्या आईचं नाव बरोबर आहे का, वडिलांचं नाव बरोबर आहे का, या सगळ्या गोष्टी तुम्हाला चेक करून घ्यायच्या आहे। अगदी बारीक सारीक गोष्टी तुम्हाला त्या प्रोविजनल मेरिट लिस्टचं जे तुमचं तुम्ही त्या ठिकाणी ENID टाकल्याच्या नंतर तुम्हाला जे डिस्प्ले होणार आहे त्यावर चेक करायचं आहे। मग तुमच्या मनामध्ये विचार येईल की आपल्याकडे पर्सेंटाईल आहे, त्यावरून आपण ऑप्शन फॉर्म फिलअप करू शकतो। मग हा रँक जो आली, ती ऑल इंडिया मेरिट नंबर आला आहे, स्टेट मेरिट नंबर आला आहे, हे कशासाठी आलं आहे? तर मित्रांनो, लक्षात घ्या की पर्सेंटाईल जे आहे ते व्हॅरी होऊ शकतात, परंतु रँक जी आहे ती व्हॅरी होत नाही, म्हणजे थोड्याफार प्रमाणात व्हॅरी होते। पर्सेंटाईलमध्ये खूप जास्त फरक पडतो, त्यामुळे पर्सेंटाईलच्या बेसिसवर जर तुम्ही ऑप्शन फॉर्म फिलअप करण्याचा प्रयत्न केला तर तो पूर्णपणे चुकणार आहे, ही गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे। म्हणजे सपोज मी अमृतवाहिनी कॉलेजचं एक्झाम्पल तुम्हाला या ठिकाणी देतो। सपोज अमृतवाहिनी कॉलेजचा कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग या ब्रांचचा कट ऑफ होता मागच्या वर्षी 89.23 असं धरू आपण, 89.23 हा कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग या ब्रांचचा कट ऑफ होता अमृतवाहिनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग संगमनेरसाठी। तर यावर्षी तो 93च्या आसपासही जाऊ शकतो, असंही होऊ शकतं। परंतु जी रँक आहे, रँक म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर तुम्हाला रँक म्हणजे ते काय आधी एक्सप्लेन करून देतो। सपोज अमृतवाहिनी कॉलेज आहे, अमृतवाहिनीपेक्षा सोपं एक्झाम्पल म्हणून आपण COEP बघू, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे आहे, त्याचा मागच्या वर्षी कट ऑफ होता 99 point something। सपोज 99.99 असं ज्याला पर्सेंटाईल आहे, किंवा ज्याला 100 percentile आहे त्याची रँक असणार आहे 1, ज्याला 99.99 percentile आहे त्याची रँक असणार आहे 2, अशा स्वरूपामध्ये तुम्हाला खाली खाली येत जायचं आहे, म्हणजे ती रँक खाली खाली येत जाणार आहे। म्हणजे 100 percentile वाल्याची रँक असणार आहे 1, 99.99 वाल्याची असणार आहे 2, अशा प्रकारे त्या ठिकाणी ती रँक त्यांनी दिलेली। म्हणजे महाराष्ट्रामध्ये जेवढ्या विद्यार्थ्यांनी CET ची परीक्षा दिली, त्या परीक्षेमध्ये तुम्ही किती नंबरला उभे आहात, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तुमची रँक काय, हे या स्टेट मेरिट लिस्ट नंबरच्या माध्यमातून किंवा ऑल इंडिया मेरिट लिस्ट नंबरच्या माध्यमातून तुम्हाला कळणार आहे। ऑल इंडिया म्हणजे JEE मेन्स, JEE मेन्समध्ये तुम्ही अख्ख्या सर्व इंडिया आहे, इंडियामधून ज्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रोसेसमध्ये सहभाग घेतला आहे त्यामध्ये तुमची रँक काय आहे, हे तुम्हाला ऑल इंडिया मेरिट लिस्ट नंबरवरून, ऑल इंडिया मेरिट नंबरवरून कळणार आहे। मग तुम्हाला जो ऑप्शन फॉर्म आहे तो पर्सेंटाईलच्या बेसिसवर नाही भरायचा, तुम्हाला रँकच्या बेसिसवर भरायचं आहे। म्हणजे आता आपण अमृतवाहिनी कॉलेजचं एक्झाम्पल बघत होतो, अमृतवाहिनी कॉलेजचा लास्ट इयरचा कट ऑफ होता कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग या ब्रांचसाठी 89.23, यावर्षी तो 93.23 असं समथिंगसुद्धा होऊ शकतो। मग तुम्ही जर पर्सेंटाईलच्या बेसिसवर जर ऑप्शन फॉर्म भरत असाल तर तुमचा अंदाज त्या ठिकाणी चुकणार आहे। परंतु तेच जर तुम्ही रँक जर बघितली, मागच्या वर्षीची रँक आणि तुमचं ह्यावर्षीचा काय मेरिट नंबर आला आहे त्याची रँक जर कम्पेअर केली तर तुम्हाला निश्चितपणे त्या ठिकाणी योग्य असं कॉलेज प्रेडिक्ट करता येऊ शकतं। म्हणजे सपोज अमृतवाहिनी मागच्या वेळेस 11,927 क्लोज झालं होतं, तर ह्यावेळेस थोडाफार 150, 200 किंवा 500चा फरक पडेल, त्याच्या आसपासच कुठेतरी त्या ठिकाणी त्याची रँक क्लोज होईल असं म्हणजे असतं।
तर अशा प्रकारे तुम्हाला तुमचा ऑप्शन फॉर्म फिलअप करायचा आहे. पुन्हा एकदा सांगतोय, पर्सेंटाइलच्या बेसिसवर ऑप्शन फॉर्म फिलअप करायचा नाही. तुम्हाला तुमचा ऑप्शन फॉर्म हा तुमच्या रँक नंबरच्या, स्टेट मेरिट नंबरच्या किंवा ऑल इंडिया मेरिट नंबरच्या बेसिसवर फिलअप करायचा आहे. एवढ्याच गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायच्या होत्या. भेटूया लवकरच दुसऱ्या व्हिडिओमध्ये. कॉलेजचे कट ऑफ वाढतील की कमी होतील याचं प्रेडिक्शन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. अजून एक व्हिडिओ आपल्याला बनवायची आहे, म्हणजे विद्यार्थी खूप डाऊट्स विचारले की कॉम्प्युटर सायन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स या ब्रांचमध्ये नेमकी फरक काय, त्यावर एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ येणाऱ्या कालखंडामध्ये आपल्या यूट्यूब चॅनलवर येईल, यात काही शंका नाही. अजून महत्त्वपूर्ण कॉलेजेसचे रिव्ह्यू पण आपण आपल्या कॉलेजवर अपलोड करणार आहोत. या सर्व व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन जर तुम्हाला हवी असेल तर सबस्क्राईब बटनच्या पुढे जे बेल आयकॉनचं बटन दिलं आहे त्यावर नक्की प्रेस करा. व्हिडिओ जर आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका. मनपूर्वक धन्यवाद.